Last lecture, we have discussed advantages, disadvantages and purpose of alloying. Now in this lecture, we will discuss what are the different properties of alloy steel is increases by addition of different alloying element in the ferrous. So first alloying element for ferrous is the carbon. When we add carbon in ferrous, then the hardness, tensile strength, machinability and melting point of the steel or ferrous material get increases. But the brittleness of the material get increases. हार्डनेस जेव्हा आपण कार्बन ऍड करतो फेरस मध्ये तेव्हा त्याचा हार्डनेस, टेन्साइल स्ट्रेंथ, मशीनेबिलिटी आणि मेल्टिंग पॉइंट हे काय होते, वाढत जाते. ठीक आहे. त्याच्यानंतर व्हॉट इज द देन द सेकंड अलॉय एलिमेंट इज द सल्फर. व्हेन सल्फर इज ऍड इन फेरस देन देर इज अ फॉर्मेशन ऑफ आयरन सल्फाइड और मॅग्नीज सल्फाइड. कारण की मॅग्नीज पण फेरस मध्ये काही प्रमाणात इन प्रेझेंट असते, तर मॅग्नीज प्रेझेंट असल्यामुळे ते एकतर आयरनच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलं सल्फर, तर आयरन सल्फाइड बनते किंवा मॅग्नीज सल्फाइड बनते. अँड आयरन सल्फाइड बिकॉज ऑफ इट्स लो मेल्टिंग पॉइंट प्रोड्युसेस रेड शॉर्टनेस, वेअर एज मॅग्नीज सल्फाइड डझंट अफेक्ट स्पेस सो मच. सो मॅग्नीज सल्फाइड इज लेस ऑब्जेक्शनेबल इन स्टील दॅन आयरन सल्फाइड. तर आता रेड शॉर्टनेस म्हणजे काय आहे, की जसं टेम्परेचर वाढेल तशी त्याची प्रॉपर्टी काय होते, कमी होत जाते. व्हेन देर इज अ फॉर्मेशन ऑफ आयरन सल्फाइड, मग त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे की तिथे आयरन सल्फाइड फॉर्म झालं नाही पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला तिथे मेल्टिंग करावं लागतं, तिथे मिक्सचर बनवावं लागेल. आणि तेच जर मॅग्नीज सल्फाइड जर बनलं तर मॅग्नीज सल्फाइडमुळे तसा काही प्रॉब्लेम येत नाही फेरस मध्ये. त्याच्यामुळे मॅग्नीज सल्फाइड जर फॉर्म होत असेल देन इट इज नॉट ऑब्जेक्शनेबल, ते झालं तरी चालते किंवा नाही झालं तरी चालते. परंतु जर आयरन सल्फाइड जर फॉर्म झाला तर त्याच्यामुळे काय होते, रेड शॉर्टनेस तयार होते. त्याच्यामुळे आपल्याला तिथे रेड शॉर्ट तिथे आयरन सल्फाइड फॉर्म झाले नाही पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला ते अलॉयिंग एलिमेंट त्याच्यात सल्फर जे आहे हे आपल्याला त्याच्यात ऍड करावं लागेल. देन द नेक्स्ट अलॉयिंग एलिमेंट इज द सिलिकॉन. द पर्सेंटेज ऑफ सिलिकॉन प्रेझेंट इज फ्रॉम 0.05 to 0.3%. इन लो कार्बन स्टील इट प्रिव्हेंट्स फ्रॉम बिकमिंग द पोरस. पोरस म्हणजे काय आहे, जसे हॉलो जसं स्पंज राहते ना, सो स्पंज यू कॅन से दॅट इट इज द पोरस. तर व्हेन वी ऍड सिलिकॉन इन फेरस देन इट प्रिव्हेंट फ्रॉम बिकमिंग द पोरस, म्हणजे तिथे जे होल तयार होत आहे, होल तयार होऊ शकते जेव्हा आपण त्याची कास्टिंग करू. कास्टिंग करू म्हणजे काय आहे, जेव्हा आपण मोल्टन मेटल, लिक्विड मेटल आपण एखाद्या कॅव्हिटीमध्ये टाकू आणि कॅव्हिटीमध्ये टाकल्यानंतर ते काय होईल, सॉलिडिफाय होईल. तर ते सॉलिडिफाय होताना तिथे जर आपल्याला पोरस स्ट्रक्चर जर पाहिजे नसेल. आता पोरस स्ट्रक्चर कशामुळे नाही पाहिजे, आता जर एक विचार केला की जर तिथे होल तयार जर झाले तर नेट क्रॉस सेक्शन एरिया जो प्रेझेंट राहील तो तिथे कमी राहील. आणि जर तुम्हाला जरी त्याचा साईज जरी मोठा दिसला पण तिथे होल असल्यामुळे तो नेट क्रॉस सेक्शन एरिया कमी होईल, आणि नेट क्रॉस सेक्शन एरिया कमी झाला तर तिथे स्ट्रेसेस डेव्हलप जास्त होईल, आणि स्ट्रेसेस जास्त डेव्हलप झाले म्हणजे ते मटेरियल ब्रेक होण्याचा चान्स आहे. मग त्याच्यामुळे आपल्याला काय लागेल, तो पार्ट जो आहे हा कम्प्लिटली सॉलिड लागेल. मग कम्प्लिटली सॉलिड बनण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, त्याच्यामध्ये सिलिकॉन ऍड करावं लागेल. कारण की सिलिकॉन ऍड केल्यामुळे तिथे काय होत आहे, पोरस फॉर्मेशनचा रेट जो आहे हा कमी होतो. सिमिलरली इट रिमूव्ह गॅसेस अँड ऑक्साईड फ्रॉम द पॅरेंट मटेरियल, प्रिव्हेंट फ्रॉम ब्लो होल्स आहे. परत ते जे पोरस आहे ना त्याच्यासारखंच आहे. तर जेव्हा आपण
मोल्टन मेटल ऍड करतो तेव्हा त्याला आपल्याला काय म्हणता येईल, त्याला ब्लो होल्स तयार होते. तर मग ब्लो होल्स प्रिव्हेंट होत आहे म्हणजे काय होईल, क्रॉस सेक्शन एरिया जास्त राहील आणि क्रॉस सेक्शन एरिया जास्त राहील त्याच्यामुळे ते स्टील जो आहे तो कॉम्पोनंट जो आहे इट बिकम टफर अँड हार्डर. सिमिलरली इम्प्रूव्ह द ऑक्सिडेशन रेझिस्टन्स. ऑक्सिडेशन रेझिस्टन्स म्हणजे काय आहे, जे कोरोजन होते, कोरोजन मध्ये काय होते, फेरस ऑक्साईड फॉर्म होते फेरस मटेरियलच्या सरफेसवर, तर त्याच्यासाठी सिलिकॉन ऍड केल्यामुळे त्याचा काय होतो, रेझिस्टन्स होते, म्हणजे त्याची कोरोजन रेझिस्टन्स प्रॉपर्टी काय होते, वाढते. स्ट्रेंथन द लो अलॉय स्टील, ते लो अलॉय स्टीलची जी स्ट्रेंथ आहे ही वाढते बाय ऍडिशन ऑफ सिलिकॉन. अँड सिमिलरली ऍक्ट ऍज अ डी ऑक्सिडायझर. ऑक्सिडाइज होण्यासाठी आपण प्रिव्हेंट करतो, दॅट्स वाय इट इज कॉल्ड ऍज द डी ऑक्सिडायझर. सो दीज आर सम ऑफ द प्रॉपर्टीज बाय विच वी कॅन प्रिव्हेंट बाय ऍडिशन ऑफ सिलिकॉन इन फेरस. देन द नेक्स्ट वन इज द निकेल. निकेल बाय ऍडिशन ऑफ निकेल द फेरस मटेरियल गेट इन्क्रीजेस टफनेस अँड रेझिस्टन्स टू इम्पॅक्ट. इम्पॅक्ट जी स्ट्रेंथ आहे, जेव्हा आपण वरून लोड जेव्हा आपण त्याच्यावर अप्लाय करतो तर त्याची टफनेस आणि रेझिस्टन्स टू इम्पॅक्ट हे काय होते, वाढते बाय ऍडिशन ऑफ निकेल. लेसर डिस्टॉर्शन इन क्वेंचिंग. क्वेंचिंग म्हणजे काय आहे, जेव्हा आपण मटेरियल काय करू, आपण त्याला हीट करू आणि हीट केल्यानंतर ते मटेरियल आपण एकतर वॉटर मध्ये टाकू, ब्राईन सोल्युशन मध्ये टाकू किंवा ऑइल मध्ये टाकू, तर ती म्हणजे काय झालं, म्हणजे त्याच्यामुळे काय होईल, सडनली ते कूल होईल. तर सडनली कूल जे होत आहे मटेरियल त्याला काय म्हणतो आपण, क्वेंचिंग म्हणतो. हे आपण क्वेंचिंग वगैरे जे हीट ट्रीटमेंट आहे हे आपण सिक्स्थ युनिट मध्ये बघणार आहे. तर त्याच्यामुळे काय होईल, लेस डिस्टॉर्शन होते. लेस डिस्टॉर्शन म्हणजे काय, हीट केल्यामुळे ते एक्सपांड झालाय आणि एक्सपांड झाल्यानंतर त्याला जर आपण सडनली कूल केलं तर ते जसंच्या तसं परत ओरिजिनल शेपवर येत नाही त्या टेम्परेचरवर. मग त्याच्यामुळे काय होते, तिथे क्रॅक तयार होते. मग ते क्रॅक तयार झाले नाही पाहिजे. तर हे जर आपण निकेल जर त्याच्यात जर ऍड केलं तर त्याच्यात तिथे क्रॅक तयार होण्याचा चान्स काय होते, कमी होते. देन नेक्स्ट वन इज द लोअर द क्रिटिकल टेम्परेचर ऑफ स्टील अँड वाइडन द रेंज ऑफ सक्सेसफुल हीट ट्रीटमेंट. क्रिटिकल टेम्परेचरचं जे स्टीलचं जे टेम्परेचर आहे हे निकेल काय करते, लो कमी याच्यावर आणते. मग कमी याच्यावर आणते म्हणजे आपल्याला फर्नास जो आहे हा कमी कॅपॅसिटीचा जरी असेल तरी चालते. आणि वाइडन द रेंज ऑफ सक्सेसफुल हीट ट्रीटमेंट म्हणजे आता काही काही हीट ट्रीटमेंट असे आहे की त्या फक्त 30 डिग्री सेल्सिअस पर्यंतच व्हॅरियस जर असेल तरच ती हीट ट्रीटमेंट होते. म्हणजे 750+30 तर 780, पण फर्नेस मध्ये ते टेम्परेचर मेंटेन करणं आपल्याला कठीण जाते. मग याच्यामुळे काय होते, वाइडन द रेंज ऑफ सक्सेसफुल हीट ट्रीटमेंट म्हणजे काय होईल, इथं जे 30 डिग्री आहे त्याची विड्थ काय होते वाढते, म्हणजे 50 किंवा 70 डिग्री सेल्सिअस, म्हणजे 750+50 किंवा 750+70 डिग्री जर आपण त्या टेम्परेचरवर ती हीट ट्रीटमेंट काय होते ऑप्टेन होते व्हेन वी ऍड निकेल. आणि तेच जर विदाऊट निकेल जर असेल तर 750+30 म्हणजे 780. मग आपल्याला त्याचं टेम्परेचर जे आहे 750 टू 780 मध्येच आपल्याला काय करावं लागेल, मेंटेन करावं लागेल. तर हे मेंटेन करणं कठीण जाते जर तर ते काय करावं लागेल, आपल्याला त्याची विड्थ वाढवावं लागेल. मग विड्थ वाढवण्यासाठी आपण काय करतो, त्याच्यात निकेल ऍड करतो. स्ट्रेंथन द स्टील, त्या स्टीलची काय होते, स्ट्रेंथ वाढते. रेंडर द हाय क्रोमियम अलॉय ऑस्टेनाइट. तर निकेल ऍड केल्यामुळे क्रोमियम आणि आयरन याच्यामुळे ऑस्टेनाइट जे आहे हे फॉर्म होते अँड डझंट युनाइट विथ कार्बन. निकेल जो आहे हा कार्बन सोबत रिएक्ट होत नाही, हा फक्त काय होणार, फेरस सोबत रिएक्ट होणार. तर अशा पद्धतीने दीज आर द सम ऑफ द इफेक्ट ऑफ डिफरंट अलॉय एलिमेंट्स ऑन स्टील. तर आज आपण फक्त कार्बन, सल्फर, सिलिकॉन आणि निकेल बघितलं. नेक्स्ट याच्यात आपण जे अदर अलॉयिंग एलिमेंट आहे हे बघू. ठीक आहे, एकदा बघून घ्याल तुम्ही. ठीक आहे, थँक्यू.